आता उन्हाळा सुरू होईल, थंड पिण्यासाठी कोक कोल्ड्रिंकचा पर्याय जरी असला तरी उसाच्या रसाची बातच वेगळी असते. एस टी स्टँड असो वा बाजारपेठ, उसाच्या रसाच्या ठिकाणी त्या मशीनला लावलेलं घुंगरू त्याच्या आवाजानं खुणावतं आणि नकळत थंडाव्यासाठी आणि तहान घालवायला आपली पावलं त्या रसवंतीगृहाकडे पळतात. अशाच रसवंतीगृहाबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. ज्या रसवंतीगृहाचं नाव आहे नवनाथ रसवंतीगृह. कुठल्याही स्टँडच्या एका कोपऱ्यात, छोट्या किंवा मोठ्या बाजारपेठेत म्हणा, नवनाथ रसवंतीगृह असतंच असतं. पण आपल्याला माहीत आहे का की या सगळ्या रसवंतीगृहाचं नाव नवनाथच का असते? नेमकं हेच जाणून घेऊया आज. साधारण 70 ते 80 वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोपगाव या गावातील शेतकऱ्याची गोष्ट आहे. त्या काळात साखर कारखान्यांचं पेव फुटलेलं नव्हतं, त्यामुळे शेतात पिकणाऱ्या उसाला हक्काचं मार्केटही नव्हतं, त्यातून मिळणारं रोजगारही नव्हतं. तेव्हा देशी ऊस असायचे. बारक्या पोराला पण एका फटक्यात शेंड्यापासून बुडक्यापर्यंत सोलता येईल असा तो ऊस असायचा. त्या ऊसाचे बारके बारके तुकडे करून बरणीमध्ये भरून मुंबईला नेऊन विकले जाऊ लागले. आणि त्याचवेळी काही जणांच्या लक्षात आलं की असं दारोदार फिरण्यापेक्षा एका जागी थांबून त्याचा रस काढून विक्री केली तर. आणि हीच कल्पना सत्यात उतरवायचं ठरलं आणि तसंच झालं देखील. पुरंदरच्या गोड ऊसाच्या रसाने मुंबईत मुंबईकरांवर जादू केली. हळूहळू बोपगाव, सासवड, चांबळी, बिवरी अशाच गावातील शेतकरी ऊसाच्या रसवंतीच्या बिझनेससाठी पूर्ण राज्यभरात पसरले. धंद्यात प्रामाणिकपणा आणि जिथे जातील तिथल्या माणसांशी त्यांचा मनमिळव स्वभाव या सगळ्या गोष्टींच्या जीवावर आपला धंदा आणि रसवंती याला ब्रँड बनवलं आणि या ब्रँडचं नाव ठेवलं नवनाथ रसवंतीगृह. आता आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया की नवनाथ हे नाव का ठेवण्यात आलं. तर बोपगावजवळच डोंगरावरच्या गुहेत नाथ संप्रदायाचे नवनाथांपैकी एक कानिफनाथ स्वामी तेथे तपश्चर्याला बसले होते आणि आजही त्या ठिकाणी त्यांचं सुंदर मंदिर आहे. तालुक्यात कानिफनाथ यांचा भक्तवर्ग आहे. इथली माणसं जगभर जरी पसरली असली तरी आपल्या मातीला विसरली नाहीत. नवनाथांवर असलेल्या आपल्या श्रद्धेपोटी त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवातीला नवनाथ रसवंती किंवा कानिफनाथ रसवंतीगृह अशी नावं दिली, ती कायमचीच. आणि जरी कोणी नवीन या व्यवसायात दाखल होणार असेल अथवा झाला असेल तरी त्याने त्याच नावाने आपला व्यवसाय सुरू ठेवला. म्हणून तर आज कुठेही स्टँड असो वा बाजारपेठ किंवा कोणत्याही ठिकाणचं रसवंतीगृह त्याचं नाव नवनाथ रसवंतीगृह असतंच. अगदी या नावाची बाकीच्या रसवंती व्यावसायिकांनी पण कॉपी केली, पण सगळ्याच बाजूने नवनाथ रसवंतीगृह या नावाचा ब्रँड बनत गेला तो आजतागायत. ही गोष्ट होती एका छोट्या विचारातून तयार झालेली संकल्पना, ती सत्यात उतरली आणि ब्रँड झाली याची. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.